सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया आणि सुरुवातीला एक टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी दी म्हणजे टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा हेड राहुल द्रविड लवकरच नव्या रोलमध्ये दिसणार आहे. राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य कोच होण्यास तयार झालाय. सध्याचे कोच रवी शास्त्री यांचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर कार्यकाळ संपतोय. त्यानंतर राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. द्रविडचा हा करार 2023 वर्ल्ड कप पर्यंत असेल. विक्रम राठोड हे बॅटिंग कोच म्हणून कायम असणार आहेत तर पारस म्हांबरे बॉलिंग कोच म्हणून काम पाहणार असल्याचं कळत आहे. तर फिल्डिंग कोच असलेल्या आर श्रीधरन यांना बदलायचं की नाही किंवा त्या संदर्भात अजून अंतिम निर्णय झालेला नाहीये. खोट्या कारवाया करून फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर केलाय. मलिक यांनी फ्लेचर पटेल यांचा फोटो ट्विट केलाय. फ्लेचर सोबत फोटोत दिसणाऱ्या महिलेला तो लेडी डॉन असं संबोधत असल्याचं त्यांनी म्हटलंय. ही लेडी डॉन एका राजकीय पक्षाची नेता असल्याचं ते म्हणाले. तर फ्लेचर पटेल हा एनसीबीच्या 3 कारवायांमध्ये पंच असल्याची माहिती समोर आली आहे. जवळच्याच लोकांच्या मदतीनं खोट्या कारवाया करून फिल्म इंडस्ट्रीत दहशत निर्माण करत असल्याचा आरोप मलिक यांनी समीर वानखेडेंवर केला. म्हणजे इंडिपेंडेंट पंच यांच्या फॅमिली फ्रेंड असताय की हे प्रश्न निर्माण होत आहे. इंडिपेंडेंट पंच तुम्ही सांगताय, तुमचे जवळची लोक हे पंचनाम्यामध्ये पंच निर्माण करताय, म्हणजे हे सगळे पंचनामे ही सगळी कारवाई हे ठरून केली काय हे याच्यातून स्पष्ट होते. म्हणजे जे मी आजपर्यंत बोलत राहिलो की फर्जीवाडा या एनसीबीच्या माध्यमातून सुरू आहे, आता या 3 केसेसमध्ये जे पंच आहे फ्लेचर पटेल हे एक व्यक्ती 3 केसमध्ये कसे पंच झाले याचं उत्तर हे समीर वानखेडे यांना देणं हे बंधनकारक आहे, गरजेचं आहे. समीर वानखेडे फ्लेचर पटेलचे काय संबंध आहे? ही लेडी डॉन कोण आहे? फ्लेचर पटेल त्यांच्यासोबत कुठे कुठे जात आहे? कुठला रॅकेट या मुंबईमध्ये सुरू आहे? फ्लेचर पटेल लेडी डॉनच्या सोबत या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय दहशत निर्माण करत आहे? काय इंडस्ट्रीमध्ये हे सगळे लोक दहशत निर्माण करून पैसे उकळण्याचं काम करताय काय? हे सगळे प्रश्न निर्माण होत आहे.